नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या खादळ भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आखाड महिना सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे नॉनव्हेज जे प्रसिद्ध हॉटेल आहेत ते घेऊन येतो आहे, त्यांच्या प्रसिद्ध डिशेस आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आता आपण आलेलो आहोत कात्रज बोगद्यापाशी. म्हणजे तुम्ही जर त्या कोथरूडवरनं निघालात कात्रजकडे जायला, तर हा जो टनेल केलेला आहे, या टनेलच्या साईडनी सुरुवातीलाच, टनेलच्या अगोदरच आपण माझ्या मागं बघत आहात जे हॉटेल आहे, हे मराठा मावळा हॉटेल, ते आपण माझ्या बघितलेलं आहे. अतिशय चांगलं असं डेकोरेशन सिस्टीम, किल्ल्याचा आकार, मराठा मराठ मावळा मटन भाकरी, अस्सल चुनीवरचं रांगडी चव. या ठिकाणी मोठ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे, भरपूर असा मोठा पार्किंग. चलता मित्रांनो, जाऊयात मराठ मावळ्या हॉटेलमध्ये इथले वेगवेगळे चिकन आणि मटनचे पदार्थ टेस्ट करण्यासाठी. मराठ मावळा असं हे या हॉटेलचं नाव आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी बघतो जे मावळे ज्यावेळेस घरात असतात त्यांच्या सौभाग्यवतीबरोबर जेवणाला बसलेले, असा हा एक दृश्य या ठिकाणी आपल्यासमोर आहे. मराठ मावळा हॉटेलमध्ये जेवायला बसलेला महाराजांचा मावळा. मित्रांनो, तुम्ही जर ह्या हॉटेलला व्हिजिट केली तर तुम्हाला या ठिकाणी या मराठ मावळ्याबरोबर आणि त्यांच्या सौभाग्यबरोबर फोटो काढण्यासाठी ही तलवार आहे आणि ही पगडी आहे, या ठिकाणी तुम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर फोटो काढू शकता. मित्रांनो, या ठिकाणची बैठक व्यवस्था आहे ती एक अतिशय वेगळी बैठक व्यवस्था आहे. ह्या साईडला आपण बघू शकतो मांडी घालून बसण्यासारखी ग्राउंड लेवलची बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हे संपूर्ण आपण तशा पद्धतीने बसू शकतो. या ग्राउंड लेवल बैठक व्यवस्थेबरोबरच तुम्हाला जर टेबल खुर्ची हवी असेल तर ही टेबल खुर्चीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. आपण ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने जेवण बसू शकता. या ठिकाणी ग्रुपसाठी 4 जणांसाठी, 8 जणांसाठी, 10 जणांसाठी अशी ही बैठक व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला गरमागरम भाकरी ज्या आहेत त्या मिळणार आहेत. हे आहे आळणी रस्सा, मटन रस्सा, भरपूर अशी तर्री आणि हा घरगुती पद्धतीचा काळ्या मसाल्यातील चिकन रस्सा. हे आहे अख्खा मसूर, काळ्या मसाल्यातील चिकन, काळ्या मसाल्यातील मटन, खरडा मटन आणि हे आहे खरडा चिकन आणि हे आहे चिकन बिर्याणी. वा, ही आहे मटन बिर्याणी. ॲक्च्युली मी मुंबईवरून आलेलो आणि आम्ही आता ट्रॅव्हल करतो आहे सांगलीला. सो आम्ही थांबलो इथे बघून. ॲक्च्युली यांचा ॲम्बियन्स खूप छान आहे रेस्टॉरंटचा. सो आम्ही ॲम्बियन्स बघूनच थांबलेलो की बाबा टेस्ट वगैरे चेक करूया. तर आम्ही मागवली आहे सरनोबत थाळी, चिकन थाळी आणि आम्ही मटन थाळी वगैरे सर्व मागवल्यात. सो फर्स्ट बाईटमध्येच मला ॲक्च्युली खूप टेस्ट चांगली वाटली, की म्हणजे लिटरली ह्यांची जी ठेचा चिकन आणि ठेचा जे मटन वगैरे आहे खूप चांगल्या वेमध्ये त्यांनी बनवलं आणि ॲक्च्युली त्यांनी चुलीवरचं बनवलं असल्यामुळे ना सुगंध आणि त्यांची टेस्ट वगैरे खूप छान येते. सो वी लव्ह द फूड, चांगलं वाटलं आल्यासारखं आणि त्यांचे रेट्स वगैरे पण चांगले अफोर्डेबल रेट्समध्ये वगैरे सर्व त्यांनी ठेवलेत. नमस्कार, मी किरण नरुटे. मी मागवलेलं आहे सरनोबत मटन थाळी.
आणि खूपच मस्त आहे. मी नेहमी इथं येतो, रेग्युलर कस्टमर आहे मराठा मावळाचा. आणि यांची दुसरी पण अजून एक ब्रँच आहे जी खेडशिवापूरला आहे क्रॉस केल्यानंतर, तिथे पण खूप चांगलं जेवण मिळतं. माझं नाव एकनाथ माणिकराव मिरकुटे, मी नांदेडहून आलो आणि आता आम्ही एवढेजण पुण्याला चाललो. आम्ही 9-10 जण आहे आणि हॉटेल ती चव फार सुंदर आहे आणि छान आहे. आम्ही 3 काजूकडी मागितल्या आणि 2 मशरूम मागितले होते. 1 नंबर चव आहे. काय म्हणजे मित्रांनो, यांच्याकडे जे स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये सिंगल माणसांसाठी ज्याच्यामध्ये इंद्रायणी राईस आहे, सरनोबत मटन थाळी आणि सरनोबत चिकन थाळी मिळते. त्याचप्रमाणे आणखीन सिंगल जर तुम्हाला सिंगलसाठीच आहे स्पेशल सरनोबत मटन थाळी आणि स्पेशल सरनोबत चिकन थाळी, ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय बिर्याणी राईस किंवा इंद्रायणी राईस असा येतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही 4 ते 5 जणांचा ग्रुप असाल तर सर सेनापती मटन थाळी आणि सर सेनापती चिकन थाळी तुम्हाला अवेलेबल आहे. आणि जर त्यापेक्षाही मोठा 5-6 जणांचा ग्रुप असेल आणि सगळे जर खादाड असाल तर सम्राट मटन थाळी आणि सम्राट चिकन थाळी आहे, ती तुम्ही मित्रमंडळींमध्ये ग्रुपमध्ये मागवू शकता. व्हेज थाळीसुद्धा आहे, त्याचप्रमाणे व्हेजिटेरियन लोकांसाठी पंजाबी डिशेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी किरण साळुंखे, मी मुंबईवरून आमच्या गावी चाललो आहे आणि आता रस्त्याने 1-1.5 वाजलेला म्हणून जेवायला थांब. तिथे आम्ही मटन थाळी मागवली, हां मटन सरनोबत थाळी मागवली विथ बिर्याणी. आणि आता आपण सुरुवात करतोय सम्राट स्पेशल चिकन थाळी. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात आधी आलेले आहे रान राईस, चिकन दम बिर्याणी, आळणी राईस, काळ्या मसाल्यातील सुक्क चिकन, खरडा चिकन, चिकन काळ्या मसाल्यातील रस्सा, आळणी रस्सा, चिकन लेग पीस, कोशिंबीर, सोलकढी, सगळ्यात अट्रॅक्शन चिकन रान. मित्रांनो, ही आहे सम्राट स्पेशल थाळी ज्यामध्ये 3 प्रकारचे राईस आहेत, चिकन काळ्या मसाल्यातलं रस्सा आणि त्यानंतर मध्ये मिळणारे आपल्याला चिकन रान. पोलार्ड चिकन थाली मंगाया था, बहुत अच्छा था, जरूरत से ज़्यादा अच्छा था, तीखा भी नहीं फीका भी नहीं, जस्ट परफेक्ट. माझं नाव अमित, फर्स्ट टाइम आलो इथं मराठा मावळमध्ये. आल्यानंतर सरनोबत म्हणून थाळी मागवली, अतिशय सुंदर टेस्ट आहे आणि मुलगासुद्धा एन्जॉय करतो, म्हणजे तिखट पण जास्ती नाही आणि सगळं काही व्यवस्थित. मित्रांनो, या मराठ मावळा हॉटेलच्या ज्या डिशेस आहेत त्या आता आपण मागवलेल्या आहेत. त्याच्यामधली सरनोबत चिकन जी आहे ती थाळी आता येत आहे. सरनोबत चिकन थाळी ही एका माणसासाठी आहे ज्यामध्ये आपल्याला काळ्या मसाल्यातील रस्सा आहे, चिकन फ्राय, खरडा चिकन, आळणी, त्यामध्ये सोलकढी, राईस आणि भाकरी, ह्याच्याबरोबर आपल्याला इंद्रायणी राईस मिळतो. सरनोबत मटन थाळी आलेली आहे, यामध्ये काळ्या मसाल्यातील रस्सा, मटन फ्राय, मटन खरडा, आळणी, सोलकढी, त्याचबरोबर भाकरी आहे आणि इंद्रायणी राईस आपल्याला आहे कांदा लिंबू. मित्रांनो, ही जी सरनोबत थाळी आहे, या सरनोबत थाळीमध्ये चिकन असू दे मटन असू दे एका माणसासाठी सफिशियंट आहे. त्यामध्ये तुम्हाला भाकरी, इंद्रायणी राईस आणि रस्सा
जो आहे आळणी रस्सा सुद्धा अनलिमिटेड आहे. त्याच्यामध्ये एका माणसासाठी अनलिमिटेड आपल्याला भाकरी रस्सा आणि आळणी मिळू शकतं. मात्र ह्याच्यामध्ये आणखीन एक जर आपल्याला स्पेशल पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये बिर्याणी येते, मात्र ती अनलिमिटेड नाही. या ठिकाणची साम्राज्य चिकन थाळी जी आहे जी 5 ते 6 लोकांसाठी आहे ही या ठिकाणी आलेली आहे. ही आहे साम्राज्य चिकन थाळी. आणि ही आता आलेली आहे सरसेनापती मटन थाळी. सरसेनापती मटन थाळीमध्ये आपल्याला खरडा मटन आहे, मटन फ्राय आहे, आळणी आहे, रस्सा आहे, राईस 2 प्रकारचे आहेत आणि त्यानंतर फ्राईड मटन आहे, कोशिंबीर आणि सोलकढी. चिकन रान आलेलं आहे. इंद्रायणी राईस, चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. मित्रांनो, हॉटेल मराठमावळामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि या हॉटेलचे मालक संग्राम सेठ जगताप आपल्या बरोबर आहेत. संग्राम सर, नमस्कार. नमस्कार. आपल्या हॉटेलचा अँबियन्स तसा आम्ही पाहिला खूप छान आहे. आपल्या हॉटेलचा एक्झॅक्टली पत्ता काय? आपलं कात्रजचा नवीन बोगदा आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट अलीकडे नवले ब्रिज पासून कात्रज बोगद्याकडे आपला हायवे जातो, ते बोगद्याच्या अलीकडेच 1 किलोमीटर अलीकडे आहे. डाव्या बाजूला. आणि आपलं हॉटेलचं टायमिंग काय? टायमिंग दुपारी 12 वाजता चालू होतं ते रात्री 12 पर्यंत. आणि आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय? आपल्याकडे कोणत्या डिशेस मिळतात? आपलं जे हॉटेल आहे ते खास फॅमिली लोकांसाठी आहे. त्याच्यामध्ये आपण एका माणसापासून ते फॅमिलीतले 4 मेंबर असतील, 8 मेंबर असतील, त्यांच्यासाठी असे 8 मेंबरसाठी मोठी थाळी. 4 थाळी आहे साम्राज्य चिकन थाळी आणि त्याच्यामध्ये मटन पण आहे. हे किती लोकांसाठी असतील? ते 7 ते 8. ओके. आणि ती समोरची ती आहे सरसेनापती चिकन थाळी, तर ती आहे 3 ते 4 लोकांसाठी. आणि त्याच्यामध्ये मटन पण आहे? त्याच्यामध्ये मटन पण. आणि ह्या 2 सिंगल? ती सिंगल म्हणजे कोणी एकटा असेल तरी त्यांच्यासाठी आहे. मटन आपले खासियत म्हणजे आपलं जे हॉटेल आहे ते फॅमिली ग्राहकांसाठी फेमस आहे. नॉनव्हेज मध्ये फॅमिली लोकांसाठी फेमस आहे खूप. आणि चिकन रान आणि मटन रान मिळतं का? फक्त चिकन रान? नाही, चिकन रान आणि मटन रान आपलं ते खूप प्रसिद्ध आहे. आणि राईस मध्ये इंद्रायणी राईस आणि बिर्याणी? हो, आमचा हा मावळामधला हा इंद्रायणी राईस आहे आणि ही बिर्याणी आपली. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी दोन्ही ऑप्शन तुम्हाला मिळून जातील या ठिकाणी. मिळतात. मित्रांनो, अशा पद्धतीने यांचं स्पेशल. आणि मला काळा मसाल्यात सगळं तुम्ही करता? तांबडा मसाला? नाही, काळा मसाला नाहीये. आपण जे मसाले बनवतो ते घरी बनवतो, सगळे मसाले आपले घरी प्रिपरेशन होतं. काळा म्हणजे काळा कलर वगैरे असं नाही, तसं काय नाहीये. घरगुती मसाले पद्धत एक वेगळा आहे, तो लहान तांबडा आहे ना काळा? ना, काळा आहे. अशा पद्धतीचा मसाला त्याच्यामध्ये तुम्ही घरी तयार केलेल्या मसाल्यामधले हे संपूर्ण आहे. आणि मित्रांनो, आता ही जी थाळी आहे ही बघतोय आपण कशी मस्त सजवलेली आहे. 2 माणसं लागतात ह्याच्यामध्ये. चिकन सुद्धा आहे आणि मटन सुद्धा आहे. नाही, ही 7 ते 7 लोकांसाठी. 7 ते 7 लोकांसाठीची आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही थाळी आपल्या समोर आहे. धन्यवाद, थँक्यू. आणि आपण जर नवले ब्रिजवरनं सातारा कोल्हापूरला जाणार असाल तर एकदा नक्की या ठिकाणी थांबा. आपला जो हॉटेलचा अँबियन्स आहे तर आपल्या तो जुन्या काळातला आहे. म्हणजे माझी पूर्ण थीम जी आहे ती जुन्या काळातली आहे. जेणेकरून जे खाणं पण देताना मी पारंपरिक पद्धतीने देतो. आणि त्यासोबत म्हणजे एक किल्ल्याचा एक लुक दिलेला आहे ना, आतमध्ये राजवाड्याचा लुक दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण ते अँबियन्स बनवलेलं आहे. तर नमस्कार मंडळी. तर ह्या आपल्या आहेत हॉटेल मराठमावळाच्या सर्वात फेमस झालेल्या थाळ्या. लहान थाळीपासून ते मोठ्या थाळ्यांपर्यंत, तसेच चिकन रान आहे, बिर्याणी आहे, हे आपले सर्वात फेमस असलेल्या ज्या थाळ्या आहेत.
तर मंडळी तुम्ही लवकरात लवकर हॉटेलला व्हिजिट करा, आखाड महिना पण चालू आहे आणि लवकरात लवकर व्हिजिट करा आणि तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या कसं तुम्हाला वाटतंय ते। मित्रांनो, ही आहे सम्राट स्पेशल थाळी, यांची चिकन थाळी आहे। चिकन थाळी आपण ट्राय करूयात। सरसेनापती मटन थाळी, मित्रांनो या त्या थाळ्या आहेत आता आपण सिंगल पर्सनसाठीच्या त्या ट्राय करूया। ही आहे मटन थाळी, छान मस्त शिजलेला आहे रस्सा। वा, वेगळी चव आहे ना, काळा मसाला आहे ना, लाल मसाला, तांबडा मसाला आहे, एक वेगळाच रस्सा आहे। चिकन थाळी मस्त शिजलं आहे, चांगली चव आहे। आता आपण भाकरी जी आहे ती चुरून घेणार आहोत, त्यामुळं थोडीशी जागा जी आहे करणार आहे। भाकरी आपण चुरून घेत आहोत। त्याच्यावर मस्त असा लिंबू घेऊयात पिळून। अशा पद्धतीने भाकरी चुरून घेतलेली आहे, त्याबरोबर मस्त असे पीस ट्राय करणार आहोत। भात ट्राय करणार आहोत आणि यांच्याबरोबर आहे इंद्रायणी राईस। मित्रांनो, आता ह्या इथल्या मराठी मावळा हॉटेलचा एपिसोड आपण या ठिकाणी थांबवू, या सगळ्या डिश आता आपण संपवणार आहोत। जर तुम्ही या रोडनी नवले ब्रिजवरनं साताऱ्याला जात असाल तर या हॉटेलला नक्की भेट द्या आणि आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे ते आठवणीने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना आखाड साजरा करायला यायचं असेल तर हे शेअर करा। धन्यवाद।